आमच्या ताज्या बातम्यांसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. इचलकरंजी शहरात राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधत हिंदू खाटिक मागासवर्गीय समाज इचलकरंजी यांच्या वतीने एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. जिजाऊंच्या दिनी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात जन्मास येणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावे 5,000 रुपयांची ठेव ठेवली जाणार आहे. सुसंस्कृती समाज कायम ठेवायचा असेल तर जिजामाता जन्माला येणे गरजेचे आहे. अशा उपक्रमांच्या माध्यमातून मुलगी नको हे सध्या असलेले चित्र निश्चितपणे बदलेल असे मत महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण समितीच्या सदस्य ॲडव्होकेट दिलशाद मुजावर यांनी व्यक्त केले. हिंदू खाटिक मागासवर्गीय समाज इचलकरंजी यांच्या वतीने सातत्याने विविध समाज उपयोगी उपक्रम राबविले जातात. या समाजातील उद्योजक विशाल कांबळे आणि जितेंद्र शेटके यांच्या वतीने दरवर्षी मकर संक्रांतीचे औचित्य साधत वर्षभरात समाजात ज्या मुली जन्माला येतात त्यांच्या नावे एक ठराविक रक्कम ठेव म्हणून ठेवली जाते. हाच उपक्रम समाजाच्या वतीने यंदा राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधत पार पडला. तसे आशियाचे पत्र इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर आर आर शेटे यांना देण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी ॲडव्होकेट दिलशाद मुजावर यांनी या उपक्रमाचे कौतुक करत मुलीच्या भविष्याची सुरुवात म्हणून ही ठेव मौलिक ठरेल. मुलगी जन्माला आली तरच समाज घडू शकतो, पण आजच्या युगात मुलगी नको अशी प्रवृत्ती वाढत असताना जिजाऊंच्या नावे ठेव ठेवून समाज जिवंत ठेवण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे. आजच्या या युगात जिजामाता आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठीच हिंदू खाटिक मागासवर्गीय समाजाचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले. या प्रसंगी समाजाचे अध्यक्ष रमेश इंगवले, संचालक देवानंद जानवेकर, उमेश शेटके, भाऊ घोडके, रामदास शेटके, विशाल कांबळे, संभाजी शेटके, नितीन जानवेकर, कपिल शेटके आदींसह पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते. आज हिंदू खाटिक मागासवर्गीय समाज इचलकरंजी यांच्या वतीनं इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये आजच्या दिवशी ज्या मुली जन्माला येतील त्या मुलींच्या भविष्याची तरतूद म्हणून काही विशिष्ट रक्कम ठेवण्याची संकल्पना आज या सगळ्या तरुण लोकांनी मांडलेली आहे आणि त्याचं एक प्रत आज इथल्या शेटे साहेबांना आज आपण दिलेलं आहे. खरं तर ही खूप चांगली आणि स्वागतार्ह गोष्ट आहे की आज मुलीचा जन्म समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला नकोसा असतो, कारण आजकालचं वातावरण जर आपण बघितलं तर त्या अनुषंगानं दूषित झालेलं आहे आणि मुलीचा जन्म नको असंच आजसुद्धा म्हटलं जातं. पण असे जर समाजातले तरुण जर पुढे येत असतील आणि मुलीच्या नावाने काही रक्कम ठेवत असतील तर नक्कीच त्या पालकांना त्याचा हातभार भविष्यात लागणार आहे आणि त्यामुळे मुलीचा जन्म नको असं होणार नाही. कारण आज मुली जन्माला आल्या नाही तर मग पुढचा भविष्य समाज घडणंसुद्धा अशक्य आहे. आणि ज्या जिजाऊंच्या नावाने आज हे लोक पैसे ठेवतात किंवा एक फिक्स रक्कम ठेवतात ही खरोखर खूप स्वागतासारखी गोष्ट आहे. कारण ज्या जिजाऊनं शिवाजीला घडवलं, शिवाजी महाराजांना घडवण्याच्या मागं पूर्णपणे जिजाऊंचा हात होता आणि अशा जिजाऊ जर प्रत्येक समाजामध्ये जर जन्माला आल्या तर नक्की शिवाजी जन्माला यायला वेळ लागणार नाही. आणि आज समाजाची घडी एवढी बिकट झालेली आहे की आज शिवाजी जन्माला येणं गरजेचं आहे. तर आज हे जिजाऊंचं स्वागत करण्यासाठी आणि तिच्या जन्माचा उत्सव करण्यासाठी या लोकांनी जो पुढाकार घेतलेला आहे हा खरोखर स्वागतार्ह आहे. या सगळ्यांचा आपल्या सगळ्या माध्यमातून आपण कौतुक करूया, त्यांचं अभिनंदन करूया असं मला वाटतं. थँक्यू.